पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली इथं पुरातन हेमाडपंथी सूर्यनारायणाचं मंदिर असून हे देशातील दुसरं मंदिर असल्याचं सांगितलं जात आहे. पौष महिन्यातील तिसऱ्या रविवारी पालखीला विविध पुष्पांनी सजवण्यात येत आहे. यामध्ये सूर्यनारायणाची प्रतिमा ठेवून गाव प्रदक्षिणा घातली जाते, ज्यामध्ये बाल गोपालांसह महिला पुरुष वारकरी उपस्थित असतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने इथं दर्शनासाठी येतात. पौष महिन्यात संपूर्ण महिनाभर ही यात्रा भरते, याची जबाबदारी गावातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव धनवडे, सूर्यनारायण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गहिनीनाथ चव्हाण, उपाध्यक्ष विजय कोळेकर, सरपंच बळवंत धनवडे, पुजारी गणेश आवताडे यांच्यावर असते आणि ते भक्तांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देतात.